वेलकम डियर स्टूडेंट्स स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश चैप्टर 5.4 लुक लिसन एंड से। लुक मीन्स पहा, लिसन ऐका आणि म्हणा। क्वेश्चन 1, लुक लिसन रिपीट एंड लर्न। पहा, ऐका, पुन्हा म्हणा आणि शिका। आता येथे काही आपल्याला चित्रे दिसत आहेत, पिक्चर्स दिसत आहेत, त्या पिक्चर्सना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपण काय करायचे आहे, शिकायचे आहे। सर्व स्टुडंट्सनी नीट लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि कोणत्या चित्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे नीट लक्षात ठेवायचे आहे। ओके, लेट्स स्टार्ट। गार्डन, GARDEN, गार्डन, GARDEN, गार्डन। जी फॉर गार्डन, फर्स्ट लेटर कोणता आलेला आहे, जी, जी फॉर गार्डन। गार्डन मीन्स बाग। GATE, गेट, GATE, गेट। जी फॉर गेट, जी फॉर गेट। गेट मीन्स फाटक, फर्स्ट लेटर कोणता आलेला आहे, जी आलेला आहे। गर्ल, GIRL, गर्ल, GIRL, गर्ल। जी फॉर गर्ल, जी फॉर गर्ल। फर्स्ट लेटर कोणता आहे, जी। गर्ल मीन्स मुलगी। व्हॉट इज धिस, गोल्ड, GOLD, गोल्ड, GOLD, गोल्ड। जी फॉर गोल्ड, जी फॉर गोल्ड। गोल्ड मीन्स सोने। ओके, नेक्स्ट पिक्चर। जीप, JEEP, जीप, JEEP, जीप। फर्स्ट लेटर कोणता आलेला आहे, जे, जे फॉर जीप, जे फॉर जीप। व्हॉट इज धिस, जोकर। आवडतो ना सर्वांना जोकर, पहा, जे फॉर जोकर, JOKER, जोकर, JOKER, जोकर। फर्स्ट लेटर कोणता आलेला आहे, जे, जे फॉर जोकर। व्हॉट इज धिस, जार, JAR, जार, JAR, जार। जे फॉर जार, जार मीन्स बर्नी। व्हॉट इज धिस, जॅकेट, जे फॉर जॅकेट, JACKET, जॅकेट, JACKET, जॅकेट। असे सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही तुमचे स्पेलिंगवर बोट ठेवून सगळे लेटर्स म्हणत म्हणत असे हे वर्ड्स वाचायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत। स्पेलिंग पार्ट नसले तरीही त्या वर्डमध्ये फर्स्ट लेटर कोणते येते हे तुम्हाला सांगता आले पाहिजे। व्हॉट इज धिस, कांगारू, KANGARO, कांगारू, KANGARO, कांगारू। के फॉर कांगारू, फर्स्ट लेटर कोणता आलेला आहे, के, के फॉर कांगारू। की, KEY, की, KEY, की। के फॉर की, के फॉर की। नेक्स्ट पिक्चर, काइट, KITE, काइट, KITE, काइट। के फॉर काइट, फर्स्ट लेटर कोणते आले आहे, के, के फॉर काइट। नेक्स्ट, किटन, KITEN, किटन, KITEN, किटन। किटन मीन्स मांजराचे पिल्लू। के फॉर किटन, फर्स्ट लेटर के आलेला आहे, के फॉर किटन। ओके, नेक्स्ट लाईन। व्हॉट इज धिस, किंग, KING, किंग, KING, किंग। के फॉर किंग, के फॉर किंग। नेक्स्ट पिक्चर, क्वीन,
क्वीन, QUEEN, क्वीन. Q for Queen. नेक्स्ट पिक्चर पहा, रांग दिसत आहे ना, रांगेला इंग्लिशमध्ये म्हणायचे आहे क्यू. पहा त्याचे स्पेलिंग काय आहे, Q U E U E Q. Q for Q. Q means rang. पहा काय आहे हे, करेक्ट प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वेश्चन, QUESTION क्वेश्चन, QUESTION क्वेश्चन. Q for question. ओके, आणखीन एकदा आपण हे वर्ड्स रीड करूया. G for garden. G for gate. G for girl. G for goal. G for gold. J for jeep. J for jeep. J for joker. J for joker. J for jar. J for jar. J for jacket. J for jacket. K for kangaroo. K for kangaroo. K for key. K for key. K for kite. K for kite. K for kitten. K for kitten. King. K for king. K for king. Q for queen. Q for queen. Q for queue. Q for queue. Q for question. Okay, next question. Question 2. Trace the dots. आपल्याला हे ठिपके काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. आता आपण जे वर्ड्स पाहिले त्यामध्ये आपण पाहिले की फर्स्ट लाईनमध्ये फर्स्ट लेटर आले आहे जी, सेकंड लाईनमध्ये फर्स्ट लेटर आले आहे जे, थर्ड लाईनमध्ये पहा आपण पाहिले की नाही, इथे जी आलेले आहे फर्स्ट लेटर, इथे जे आले आहे फर्स्ट लेटर, या थर्ड लाईनमध्ये के आले आहे, आणि ह्या फोर्थ लाईनमध्ये आपल्याला इथे आपल्याला 1, 2, 3 फर्स्ट लेटर क्यू दिसत आहे. हेच लेटर्स, हे स्मॉल लेटर्स आहेत. आपण शिकलो आहोत स्मॉल लेटर्स. सांगा बरे हे स्मॉल लेटर कोणतं आहे, जी, जे, के, क्यू. आता तुम्ही काय करायचे आहेत, हे जे काही डॉट्स दिलेले आहेत ते डॉट्स तुम्ही ट्रेस करायचे आहेत, म्हणजे त्यावरून आपण काय करायचे आहे, गिरवायचे आहे, हे डॉट्स जोडायचे आहेत. पहा असे. अशा प्रकारे हे सर्व डॉट्स तुम्ही जोडायचे आहेत. सर्व स्टुडंट्सनी आता होमवर्क ऐकायचे आहे. सर्व स्टुडंट्सनी हे ट्रेस द डॉट्स करायचे आहेत, आणि तसेच वर जे आपण काही वर्ड्स पाहिले, हे सगळे जे काही वर्ड्स पाहिले ते वर्ड्स तुम्ही स्पेलिंगसहित बोट ठेवून रीड करायचे आहेत, आणि त्याच्यासोबतच त्याचे फर्स्ट लेटर कोणते येते हेही सांगायचे आहे. आणि हे सगळे वर्ड्स फोर लाईन्समध्ये तुम्ही योग्य रेघांमध्ये, योग्य आकारात, सुंदर अक्षरामध्ये तुमच्या फोर लाईन्सच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. थँक्यू स्टुडंट्स.